नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी बुधवारी अमळनेर तालुक्यातील शिक्षकांच्या भेटी घेतल्या. साने गुरुजी विद्यालयात त्यांनी शिक्षकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जुनी पेन्शन योजनेसंदर्भात वडील आमदार सुधीर तांबे यांनी विधान परिषदेत आवाज उठवला. राजस्थान, छत्तीसगड, झारखंड आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये महाराष्ट्र शासनाने शिष्टमंडळ पाठविलं पाहिजे. ही छोटी राज्य जुनी पेन्शन योजना लागू करू शकतात, मग आपण का नाही, असा सवाल करत पेन्शन योजना लागू करण्यात मधले अधिकारी शासनाची दिशाभूल करतात, चुकीची आकडेवारी सांगतात. पेन्शनसाठी केवळ 35 ते 40 हजार कोटी रुपये लागणार आहेत आणि तेही पुढील 40 वर्षात. त्यामुळे हा प्रश्न खंबीरपणे शासनापुढे मांडणे गरजेचे आहे. ती भूमिका मी निश्चितपणे पार पाडेल. तसेच जुनी पेन्शन योजनेचा प्रश्न माझ्याच माध्यमातून सुटणार आहे, अशी खात्री त्यांनी यावेळी बोलताना दिली. गेली 22 वर्ष संघटनेत काम केल्यानंतर, वेगवेगळ्या पदांवर काम केल्यानंतर माझ्या मित्रांना, माझ्या परिवाराला, माझ्या जवळच्या सहकाऱ्यांना असं वाटलं की आता मी माझे विचार हे मोठ्या व्यासपीठावर मांडले पाहिजे आणि त्याच्यातून खऱ्या अर्थाने काही चांगलं काम होऊ शकतं. या हेतूने त्यांनी खऱ्या अर्थाने मला त्याच्यामध्ये ढकललं आणि मग ते इतकं शेवटच्या क्षणी झालं की त्याच्यामुळे सगळं राजकारण मागचे 7-8 दिवस झालं. अन्यथा हा विषय इतका सोपा होता, परंतु कुठेतरी आमच्या परिवाराला त्रास देण्याच्या हेतूने हे सगळं राजकारण मागच्या 7-8 दिवसांमध्ये सातत्याने चालू आहे. मी राजकारणावर यासाठी बोलणार नाही, कारण ती ही वेळ नाही. ज्यावेळेस बोलेल त्यावेळेस सविस्तरपणे सगळी भूमिका मांडणारच आहे, कारण शेवटी अर्ध सत्य हे धोकादायक असतं. पूर्ण सत्य सांगणं ही माझी जबाबदारी आहे. ती जेव्हा वेळ येईल तेव्हा मी सांगणारच आहे. सर, मी कुठेही गेलो तरी प्रत्येक ठिकाणी मला जुनी पेन्शनचं मुद्दा मांडलं जात. आता जुन्या पेन्शनच्या बाबतीमध्ये अशी परिस्थिती आहे किंवा अन्य विनाअनुदानीचे असेल किंवा शिक्षक भरतीच्या बाबतीमध्ये असेल, मला आपल्याला सांगायचं की खरं तर मी आंदोलनातून आलेलो कार्यकर्ता आहे, मी विद्यार्थी चळवळीमधून आलेलो कार्यकर्ता आहे. मी मगाशीच सांगितलं की माझ्यावर काल परवापर्यंत 50 केसेस होते, कारण माझ्यावर आझाद मैदान चौकावर, आझाद मैदान पोलीस चौकीला 17 केसेस होते. प्रत्येक विषयावर आंदोलन करण्याची ही मी लहानपणापासून, मी जे आहे राजकारणामध्ये जेव्हापासून आलो तेव्हापासून आंदोलनातून तयार झालेलो मी कार्यकर्ता आहे. आणि म्हणून कुठल्या आंदोलनामध्ये तुमच्या हाताला हात लावून, तुमच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी मी या संघर्षामध्ये तुमच्या सोबत उभा आहे, एवढं मला तुम्हाला आज या निमित्ताने सांगायचंय. जुनी पेन्शन योजना जी आहे, ती जुनी पेन्शन योजना राबवण्यासाठी माझे वडील डॉक्टर सुधीर तांबे यांनी प्रचंड मेहनत घेतली. विधान परिषदेमध्ये त्यांनी प्रश्न मांडले. राजस्थान आणि छत्तीसगड आणि झारखंडला आणि हिमाचल प्रदेशमध्ये शिष्टमंडळ महाराष्ट्र शासनाने पाठवलं पाहिजे. ती जुनी पेन्शन योजना जर ते छोटे राज्य करू शकतात तर महाराष्ट्र सारखं राज्य का करू शकत नाही, हा देखील एक संशोधनाचा विषय आहे. माझं स्पष्ट मत आहे की हे मधले जे अधिकारी आहेत ते सरकारची दिशाभूल करतात आणि सरकारला चुकीचे आकडे सांगतात. 8 लाख कोटी रुपयाच्या कर्जातल्या महाराष्ट्राला जेव्हा त्याच्या अर्थमंत्र्याकडे फाईल जाते आणि त्याच्यात येतं का 1 लाख कोटी रुपये जुन्या पेन्शनला लागणारे, तर अर्थमंत्री घाबरून जातात. आणि कोणी अर्थमंत्री असं तर घाबरूनच जाईल, कारण एवढा मोठा खर्च कसा करायचा हा त्याच्या पुढे प्रश्न येतो. कारण ते आकडेच त्या मुळात चुकीचे त्याला सांगितले जातात. त्यांना हे सांगितलं जात नाही, मी पूर्ण अभ्यास या जुन्या पेन्शन योजनेचा केला. माझ्या माहितीप्रमाणे जुनी पेन्शन योजना लागू करायची असेल तर 35 ते 40 हजार कोटी रुपयांचा खर्च लागणार आहे आणि ते सुद्धा पैसे पुढच्या 40 वर्षांमध्ये आपल्याला टप्प्याटप्प्याने द्यायचे, कारण आजचा माणूस काही उद्या रिटायर होणार नाही. त्यामुळे हे सगळे जे प्रश्न आहेत ते मला असं वाटतं की शासनाला गंभीरपणाने समजून सांगणारा माणूस तुम्हाला त्या ठिकाणी पाहिजे आणि ती भूमिका मी निश्चितपणे पार पाडेल, याची मी तुम्हाला ग्वाही देतो. जुनी पेन्शन माझ्याच माध्यमातून सुटणार आहे हे देखील मी तुम्हाला आज या निमित्ताने सांगतो. आणि येणाऱ्या काळामध्ये मी निश्चितपणे आपल्या सगळ्या कामामध्ये मी आपल्या बरोबर राहील. जो ऋणानुबंध माझ्या वडिलांनी तुमच्या सगळ्यांबरोबर मागचे 15 वर्ष चालू ठेवलेला आहे, तो ऋणानुबंध असाच पुढे चालू राहण्यासाठी, किंबहुना त्याला पुढे घेऊन जाण्यासाठी मी आपल्यासोबत कायम राहील, एवढीच आपल्याला ग्वाही देतो. 30 तारखेला आपण सगळ्यांनी मला मतदान करावं अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मराठा समाजाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील, अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हेमकांत पाटील, संदीप घोरपडे, तुषार बोरसे, आरजे पाटील यांच्यासह अमळनेर शहर आणि तालुक्यातील शिक्षक मुख्याध्यापक उपस्थित होते. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या 30 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये मी अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणामध्ये आहे. गेले 15 वर्ष या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व
माझे वडील डॉक्टर सुधीर तांबे यांनी केलेला आहे आणि या 15 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी अनेक प्रश्न या ठिकाणी मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. शिक्षण क्षेत्रातील प्रश्न असतील, संस्था चालकांचे प्रश्न असतील, शिक्षकांचे प्रश्न असतील, हे सगळे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न त्यांनी मागच्या 15 वर्षामध्ये केला. डॉक्टर्सच्या बाबतीमध्ये डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या विरुद्ध जो कायदा करण्यात आला त्या कायद्याच्या मागे देखील माझ्या वडिलांनी फार मोठी भूमिका त्या ठिकाणी पार पाडली. महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्रातील सगळ्याच्या सगळ्या 54 तालुक्यांमध्ये वकील संघ जे आहेत त्या वकील संघांना देखील सॉफ्टवेअर कॉम्प्युटर देऊन त्यांना अतिशय अद्ययावत करण्याचा प्रयत्न, त्यांच्या लायब्ररीज जे आहेत, त्यांची जी वाचनालय आहेत त्यांना अद्ययावत करण्याचा प्रयत्न माझ्या वडिलांनी 54 तालुक्यांमध्ये 54 ठिकाणी या ठिकाणी केला. अशा अनेक कामं मागच्या 15 वर्षामध्ये त्यांनी केले. मला असं वाटतं की आता प्रश्न जे आहेत ते थोडेसे अजून ताकदीने आणि नव्या विचाराने सोडवणं गरजेचं आहे आणि म्हणून मी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आज या ठिकाणी आलेलो आहे. गेले 22 वर्ष मी संघटनेच्या राजकारणाच्या माध्यमातून सक्रिय आहे. 2000 सालापासून मी काँग्रेस पक्षाच्या विद्यार्थी चळवळीमधून आलेलो कार्यकर्ता आहे. 10 वर्ष जिल्हा परिषद सदस्य म्हणून देखील माझा अनुभव आहे आणि म्हणून या सगळ्या अनुभवाच्या जीवावर आणि माझ्या वडिलांनी केलेल्या कामावर, माझ्या वडिलांनी खरं तर त्यांच्या कामाच्या माध्यमातून, त्यांच्या स्वभावाच्या माध्यमातून, त्यांच्या जनसंपर्कातून त्यांनी या मतदारसंघातील लोकांची मने जिंकण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून लोक या निवडणुकीमध्ये पक्ष वगैरे काही बघत नाही. सर्वजण जे आहेत ते एक दिलाने मनापासून आमच्या परिवाराच्या पाठीशी आज या ठिकाणी उभे असताना आपण पाहतो आहे. तहसील आवारातील लोकसेवा झेरॉक्स जवळील शासकीय भिंत पाडून जनतेच्या संपत्तीचे नुकसान करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा यासाठी अमळनेर प्रहार जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष प्रवीण पाटील यांनी तहसील आवारात दिनांक 25 जानेवारीपासून उपोषण सुरू केले होते. तसेच 26 रोजी ते यासाठी आत्मदहन करणार होते. याबाबत प्रवीण पाटील तहसीलदार यांना निवेदन देखील दिले होते. त्यानुसार तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांनी संबंधित घटनेची सविस्तर चौकशी करण्यासाठी मंडळ अधिकारी अमळनेर यांची नेमणूक केली असून त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने पाटील यांनी उपोषण मागे घेतले आहे. तालुका वकील संघाच्या तालुकाध्यक्षपदी ऍडव्होकेट दीपेन परमार 4 मतांनी विजयी झाले आहेत तर उपाध्यक्षपदी अमजद खान पठाण व सचिवपदी ॲडव्होकेट राकेश बिराडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲडव्होकेट के व्ही कुलकर्णी यांनी काम पाहिले. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा वकील संघातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी माजी अध्यक्ष ॲडव्होकेट आर डी कच्छवा, माजी उपाध्यक्ष व्ही एन चौधरी, ॲडव्होकेट राजेंद्र चौधरी, ॲडव्होकेट शकील काझी, ॲडव्होकेट आर व्ही निकम, ॲडव्होकेट अशोक बाविस्कर, ॲडव्होकेट शशिकांत पाटील, ॲडव्होकेट कुंदन साळुंखे, ॲडव्होकेट राकेश पाटील हजर होते. अमळनेर शहरात पंचायत समिती शिक्षण विभागाकडून परीक्षा पे चर्चा या उपक्रमाअंतर्गत बुधवारी सानेगुरुजी विद्यामंदिराच्या SM गोरे सभागृहात चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. शहरातील 15 शाळेचे सुमारे 850 विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या विषयांवर अत्यंत सुंदर चित्र काढून रंगवली. अनेकांनी काढलेली चित्र लक्ष वेधून घेत होती. यावेळी सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक जळगाव श्रीमती दीपाली पाटील, तालुका गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी PD धनगर, भूपेंद्र बाविस्कर, मुख्याध्यापक सुनील पाटील, संजीव पाटील आणि मुख्याध्यापिका अनिता बोरसे व्यासपीठावर उपस्थित होते. अमळनेर पंचायत समिती, BRC व शिक्षण विभाग, सानेगुरुजी विद्यालय व सहभागी शाळांमधील शिक्षक मुख्याध्यापकांच्या सहकार्याने स्पर्धा यशस्वी झाली. परीक्षक म्हणून सेवानिवृत्त कला शिक्षक श्रावण माधव महाजन, विद्या पाटील, धनगर मॅडम यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन RM देशमुख यांनी केले तर प्रास्ताविक मुख्याध्यापिका अनिता बोरसे यांनी केले. सायकलस्वारास मोटारसायकलने धडक दिल्याने त्यात सायकलस्वार इस्माचा मृत्यू झाल्याची घटना 24 जानेवारी रोजी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास धरणगाव अमळनेर रस्त्यावरील म्हाडा सोसायटीसमोर घडली असून मोटरसायकल चालकाविरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयताचे नाव छगन जगन डोंढे असे आहे. ते म्हाडा सोसायटी येथे वास्तव्यास होते.
सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास बाहेर जाऊन येतो असे सांगून ते सायकल घेऊन निघाले होते. थोड्या वेळात धरणगावकडून अमळनेरकडे येत असताना विनाक्रमांकाच्या मोटरसायकलने त्यांना जोरदार धडक दिली. त्यात त्यांच्या हात पाय व डोक्यास गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर G.M. पाटील यांनी त्यास मयत घोषित केले. सुखदेव छकन लोंढे याने अमळनेर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून मोटरसायकल चालक अरुण सातपुते याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पुरुषोत्तम पाटील करीत आहेत. मारवड येथील कैलासवासी नानाभाऊ मनसाराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या 7 दिवसीय विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराची सांगता रविवारी झाली. समारोप प्रसंगी ज्येष्ठ अहिराणी साहित्यिक श्री कृष्णा पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय समन्वयक डॉक्टर संजय शिंगाने, ग्रामविकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आबासो जयवंतराव मनसाराम पाटील, उपाध्यक्ष देविदास श्यामराव पाटील, देविदास बारकू पाटील तर सर्वसंचालक मंडळ, दिनेश वासुदेव साळुंखे आणि गावातील मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर दिलीप कदम यांनी केले.